या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मोरिया इन्शुरन्स सर्व्हिसेस, लाईफ इन्शुरन्स, फॅमिली मेडिक्लेम, व्हेकल इन्शुरन्स यासाठी सर्वोत्तम पर्याय मोरिया इन्शुरन्स सर्व्हिसेस। संपर्क 8097273016। नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आपल्या भारतामधील पक्ष्यांची माहिती यूट्यूबच्या माध्यमातून दर शुक्रवारी आणि शनिवारी प्रसारित केली जाते, जेणेकरून लहान मुलांना तसेच भारतातील नागरिकांना पक्षी संवर्धनाची आवड निर्माण व्हावी हा योगदान फाउंडेशनचा हेतू आहे। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया आज सुतार पक्ष्याबद्दल माहिती। सुतार पक्षी हा एका झाडामध्ये चोचीने मोठा खड्डा पाडून घरटे बनवणारा पक्षी आहे। सुतार जसे लाकडाचे काम करतो तसे हा पक्षी झाडात घरटे कोरतो, म्हणून या पक्षाला सुतार पक्षी असे नाव पडले आहे। त्याच्या घरट्यात जाण्याकरिता एक गोलाकार आकाराचे छिद्र असते। सुतार पक्षी मुख्यतः झाडांच्या खोडावर आणि फांद्यांवर कीटकाचं भक्षण करतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या चोचीने विशिष्ट प्रकारचा आवाज काढून एकमेकाशी संवाद साधतात। या पक्ष्याच्या 4 ते 5 जाती भारतात आढळतात। त्यापैकी सोनेरी पाठीचा सुतार पक्षी भारतात सर्वत्र आढळतो। याचे शास्त्रीय नाव डायनोपियम बँगोलेन्सिस असे आहे। जंगलात, झाडाझुडपात, अमराई व फळझाडांच्या किंवा नारळांच्या बागात त्याचा वावर जास्त असतो। सुतार पक्षी बहुधा झाडावरच असतो। पायाच्या बोटावर असलेल्या अणकुचीदार नखांनी खोडाला घट्ट धरून तो झरझरवर चढून जातो। खोडावर तो सरळ चढत नाही, खोडाभोवती मळसूत्राप्रमाणे वळणे घेत तो वर जातो व शेंड्यावर पोहोचल्यावर उडून दुसऱ्या झाडाच्या खोडावर जाऊन बसतो। झाडावर चढत असताना चोचीने सालीवर भराभर घाव घालून तो ती फोडून काढतो आणि तिच्या खालचे किडे खातो। सालींमधील भेगात आपली लांब जीभ खुपसून तिला चिकटलेले किडे तो खातो। याचे प्रमुख अन्न मुंग्या आहे व टिपण्याकरता तो कधी कधी जमिनीवरही उतरतो। पिकलेल्या फळांतील मगद आणि फुलांतील मधही तो खातो। मार्च ते ऑगस्ट याचा विणीचा हंगाम असतो। मादी चकचकीत पांढऱ्या रंगाची 3 अंडी घालते। घरटे तयार करणे, अंडी उबवणे, पिलांना भरवणे ही कामे नर मादी मिळून करतात। सुतार पक्षी हा ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी, न्यूझीलंड, मादागास्कर आणि अंटार्क्टिका सोडून जगभर सर्वत्र आढळणारा पक्षी आहे। सुतार पक्ष्यांनी परिस्थितीला जुळवून घेत बरेच बदल घडवलेले आहेत, त्यामुळे ते स्वतःला इजा न करता लाकडावर जोरदारपणे मारा करू शकतात। त्यांची कवटी जाड आहे आणि मेंदूत शोषक उतकांद्वारे उशी केली जाते, ज्यामुळे त्यांच्या डोक्यांच्या वारांच्या शारीरिक धक्क्यांना सहन करण्यास मदत करतात। सुतार पक्ष्यांची जीभ लांबलचक, काटेरी आणि चिकट असते, ज्यातून किडे पकडता येतात। सुतार पक्ष्यांची चोच टोकदार असते, सततच्या मारामुळे ती वाढत राहते। झाडांच्या पृष्ठभागावर धरण्यास अनुकूल असावे म्हणून सुतार पक्ष्याच्या पायाची 2 बोटे पुढे आणि 2 बोटे मागे असतात। बहुतेक सुतार पक्षी स्थिरावलेले आहेत व फार कमी प्रजाती स्थलांतरित आहेत। बहुतेक सुतार पक्ष्यांच्या हालचालीचे वर्णन विखुरलेले आहे असे म्हणता येईल। यातील तरुण पक्षी कडक हवामानापासून बचाव करण्यासाठी पळ काढून स्थलांतर करतात। काही प्रजाती स्थलांतरित असतात। उदाहरणार्थ करड्या रंगाचा सुतार पक्षी हिवाळ्यातील महिन्यात डोंगरावरून सखल भागात जातात। बहुतेक सुतार पक्षी एकटे आयुष्य जगतात, परंतु त्यांचे वर्गीकरण हे सामाजिक प्रजातीपासून ते समूहात राहणाऱ्या प्रजातीमध्ये करता येऊ शकते। तर मित्रांनो, ही होती सुतार पक्ष्याबद्दलची माहिती। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं चिन्ह दाबा। तर भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन पक्ष्याच्या माहितीसह। धन्यवाद। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मोरिया इन्शुरन्स सर्व्हिसेस, लाईफ इन्शुरन्स, फॅमिली मेडिक्लेम, व्हेकल इन्शुरन्स यासाठी सर्वोत्तम पर्याय मोरिया इन्शुरन्स सर्व्हिसेस। संपर्क 8097273016।